आदमापूर येथील संत बाळूमामा देवालयात तीनशे तीस कोटी रुपयांचा घोटाळा झाला विशेष म्हणजे मंदिराच्या विश्वस्तांनीच मंदिराच्या उत्पन्नावर डल्ला मारलाय प्रशासक आल्यानंतर पाच महिन्यात बाळूमामा मंदिराला नऊ कोटी अडुसष्ट लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंच्याण्णव रुपयांचं उत्पन्न मिळालं त्या आधारे विचार केल्यास गेल्या वीस वर्षात सुमारे तीनशे तीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केलाय अशा भ्रष्ट लोकांना कठोर शासन झालं पाहिजे आणि देवालयातील भोंगळ कारभार बंद झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर इथल्या संत बाळूमामा मंदिरात गेल्या काही वर्षात प्रचंड भ्रष्टाचार झालाय जमिनीच्या खरेदी व्यवहारात सात कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा ढपला पाडल्याचा संशय आहे तर मेंढ्या विक्री धान्य विक्री दानपेटीतील रक्कम आणि भक्तांनी दान दिलेल्या सोने चांदीवरही मंदिराच्या विश्वस्तांनी डल्ला मारल्याचा आरोप होतोय बाळूमामा मंदिरात प्रत्येक अमावस्या बाळूमामांची जयंती पुण्यतिथी आणि प्रत्येक रविवारी लाखो भाविक येतात अगदी एक रुपयापासून ते लाखो रुपयांची देणगी मंदिरात जमा होते शिवाय बाळूमामा देवालयाच्या नावावर असणाऱ्या शेतामधील ऊस एका विश्वस्तानं आपल्या नावावर घातल्याचा आरोप आहे देवाच्या नावाखाली विश्वस्तांकडून होत असलेली लूट पाहता दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे गेल्या वीस वर्षात बाळूमामा देवालयात सुमारे तीनशे तीस कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केलाय तो भ्रष्टाचार आजपर्यंत जर आपण बघितलं आणि प्रशासक आल्यानंतरचा जो कालखंड बघितला तर त्याच्या हिशेबाने बघितलं तर तो साडेतीनशे तीनशे तीस कोटी रुपयाच्या दरम्यान आहे तो भ्रष्टाचार जमिनीचा जा भ्रष्टाचार असेल त्याच्यात साठ कोटी सात कोटी त्र्याहत्तर लाखाचा भ्रष्टाचार जा आहे चांदी सोनं जे जमा होतंय त्याचा जा भ्रष्टाचार आहे तो पण विविध नमुन्यात त्यांनी नोंद केलेला नाही त्याचं अवाजवीय गणित आहे बकरी खरेदी विक्री आहे त्याचा पण भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे तो तरी कोटीतला भ्रष्टाचार आहे धान्य विक्रीतला भ्रष्टाचार आहे धान्य किती येतं किती जातं याचं मोजमाप कधीही झालेलं नाही त्याचं प्रोसिडिंगवर कधी आणि ते प्रोसिडिंगसुद्धा प्रशासक आल्यानंतर ते प्रोसिडिंग पळवून नेऊन ते प्रो प्रोसिडिंग सरकारच्या ताब्यात न जाता स्वतः त्यांनी आपले ट्रस्टी जे आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याकडे घेतलेलं आहे संत बाळूमामा देवालयावर प्रशासक आल्यानंतर अवघ्या पाच महिन्यात नऊ कोटी अडुसष्ट लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंच्याण्णव रुपयांचं उत्पन्न मिळालं त्या आधारे विचार केला तर गेल्या वीस वर्षात किती भ्रष्टाचार झाला याचा हिशोब नाही याबाबत प्रवीण पाटील रवी पाटील हनुमंत पाटील यांनी दोन हजार एकवीस साली न्यायालयात धाव घेतली आहे सध्या ही बाब न्यायप्रविष्ट आहे पण जर देवस्थानचे विश्वस्तच देवाच्या निधीवर दरोडा घालत असतील तर सर्वसामान्य भाविक त्यांना माफ करणार नाहीत